हाय फ्रेंड्स, आज आपण लेसन नंबर 15 प्रिंट सेटिंग अँड पेज लेआउट पाहणार आहोत। तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर फ्रेंड्स, सर्वात पहिल्यांदा काय करायचं, ही जी नोटबुक आहे इथं दिसते बघा, ही अशी तुम्ही काय करायचं, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून सुद्धा तुम्ही काय करू शकता, ही नोटबुक डाउनलोड करून घेऊ शकता। त्यानंतर आपण एक्सेल शीटमध्ये कोणतेही डॉक्युमेंट बनवलं किंवा कोणत्याही डेटा अनालिसिसचा डेटा असेल किंवा अजून कोणतीही इन्फॉर्मेशन असेल ती बनवल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं तर त्याचा जो पेज लेआउट आहे हा सेटिंग पेज लेआउटशी व्यवस्थित करून पेज लेआउट सेट करणं आणि त्याची प्रिंट काढणं। प्रिंट काढत असताना प्रिंटिंगचे असलेले वेगवेगळे ऑप्शन यूज करणं आणि आपला केलेला डेटा कसा चांगल्या पद्धतीने दिसेल हे पाहणे, हे सगळं काय येतं प्रिंट सेटिंग मध्ये आणि पेज लेआउट मध्ये येतं। याचा सर्वात जास्त उपयोग काय होतो, तर आपण कोणताही डेटा जो तयार केला आहे तो प्रेझेंट करत असेल किंवा डॉक्युमेंट आपल्या फाईल लावण्यासाठी आपण त्याची प्रिंट काढून तो डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवत असेल अशा वेळेस काय होतो, त्याचा सगळ्यात जास्त यूज होतो। तर चला आपण ऍक्च्युली बघूया की प्रिंट सेटिंग मध्ये काय काय ऑप्शन असतात आणि त्याचा यूज कसा करायचा। इथं बघा, मी लेसन नंबर 8 जी एक्सेल शीट आहे ती ओपन केली आहे आणि हा जो पेज लेआउट मेनू आहे तो आपल्याला आता यामध्ये पाहायचा आहे। जर सर्वात पहिल्यांदा बघा येतात तर थीम्स, आपण जी एक्सेल शीट असेल आपली याला आपण वेगवेगळ्या थीम जर घ्यायच्या असतील तर इथं क्लिक करायचं, इथं आधीपासून तयार असलेली कोणतीही थीम आपण काय करू शकतो, यूज करू शकतो। बघा, जसं मी एखाद्या थीमवर माउसनं कर्सर घेऊन जातोय तसं काय होतं ते चेंज होऊन आपल्याला त्याचा इफेक्ट दिसतोय। इथं आपण एखादी नवीन थीम तयार केली स्वतःची तर ती सेव्ह सुद्धा करून ठेवू शकतो। त्यानंतर दुसरा ऑप्शन येतो कलर, जर आपल्याला याचा थीम जी यूज केली आहे त्या थीमचा कलर चेंज करायचा असेल तर आपण बघा इथून चेंज करू शकतो। कस्टम सुद्धा तयार केले असतील आपण तर त्या कस्टम मध्ये सेव्ह होतात आधीपासून तयार केले असतील तर। आणि त्यांनी जे दिले आहेत जे MS ऑफिसमध्ये आधीपासून तयार असतात त्या इथं दिसतात बघा सगळ्या। एखादी तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल तर तुम्ही इथून सुद्धा करू शकता। त्यानंतर येतो फाउंट, आपली जी एक्सेल शीट आहे त्याला जो फाउंट आपला द्यायचा असेल थीमला तो आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो। त्यानंतर इफेक्ट, आपल्या थीमला कोणता इफेक्ट द्यायचा आहे तो इथून आपण घेऊ शकतो आणि आपला जो हवा तो इफेक्ट आपण देऊ शकतो। जसं की इथे भरपूर सारे काय दिले आहेत इफेक्ट दिले आहेत। त्यानंतर येतो ग्रुप, कोणता पेज सेटअप ग्रुप, याचा उपयोग काय होतो तर आपण जी प्रिंट काढणार आहे त्या प्रिंटिंग काढण्यासाठी काय करतो आपण आपल्या हवे त्याप्रमाणे पेजच सेटअप करतो त्यासाठी याचा यूज होतो। हा सर्वात काय महत्वाचा पॉइंट आहे त्यामुळे तो लक्ष देऊन बघायचा आहे। यामध्ये पहिल्यांदा येतं मार्जिन। बघा, आपण कोणती प्रिंट काढली तर प्रिंटिंगच्या शेजारी जसं की बघा इथं मी प्रिंट प्रूव्ह केलं तर हे आपली प्रिंट दिसते, प्रिंटचा पेज दिसतोय। याच्या साईडला जी जागा कोरी जागा दिसते ब्लँक जागा याला काय म्हणतात मार्जिन म्हणतात। मार्जिन चार टाईपमध्ये असते, ही टॉप वर साईडची खालची बॉटम या साईडची लेफ्ट साईडची लेफ्ट राईट साईडची राईट। ही जी मार्जिनचं अंतर आहे ते किती हवंय आपल्याला ते आपण इथून सेट करू शकतो। जसं बघा इथं हे मार्जिनचे काय केले आहेत फॉर्मॅट त्यांनी बाय डिफॉल्ट दिलेले आहेत ते सुद्धा आपण यूज करू शकतो। जो लास्ट आपण यूज केला असेल तो सुद्धा इथं काय दिसतो फॉर्मॅट अवेलेबल दिसतो। त्यानंतर आपलं जर हे नको असेल आपल्या स्वतःचं काही नवीन वेगवेगळं द्यायचं असेल तर आपलं इथं कस्टम मार्जिन यायचं आहे। इथं बघा मार्जिनचे सगळे ऑप्शन दिले आहेत, लेफ्ट मार्जिन किती पाहिजे ते इथं ठेवू शकतो, टॉप ठेवू शकतो, हिडर फुटर राईट मार्जिन बॉटम हे ठेवू शकतो आपण इथून चेंज करून। यामध्ये अजून एक ऑप्शन असतो बघा सेंटर ऑन पेज हॉरिजेंटरी म्हणजे काय, आता हे जे आपल्याला तुम्हाला इथं पेज दिसते बघा ह्या पेज जे आहे हे इथं क्लिक केल्यानंतर काय होणार तर पेज या लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडच्या बरोबर मधोमध येणार आणि दोन्ही काय होणार जे मार्जिन असेल ते बरोबर सेम असणार। सेम इकडं व्हर्टिकली म्हणजेच काय होणार तर टॉप आणि बॉटमच्या जी प्रिंट आहे ती बरोबर मध्ये येणार, टॉपला आणि बॉटमला काय होणार ब्लँक जो जागा आहे कोरी जागा किंवा आपण म्हणतो जी मोकळी जागा आहे ती सेम असणार। इथं टिकमार्क काढून टाकलं की जे बाय डिफॉल्ट आहे असं सेटिंग होतं, इथं टिकमार्क केलं की तो इफेक्ट जो आहे तो लागू होतो अप्लाय होतो। इथून बघा मी पेजची जी सेटिंग आहे
की टॉप बॉटम चेंज करू शकतो, जसं की तुम्ही काय केलंय 0.5 केलं, ओके केलं, तर ती काय आलं चेंज झालेले आहे. त्यानंतर येतो ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये दोन ऑप्शन येतात, एक पोर्ट्रेट दुसरा लँडस्केप. आता आपण बघा कोणतंही पेज बघितलं प्रिंटिंग काढलं असेल तर एक तर ते उभं असतं किंवा आडवं असतं. उभं म्हणजेच हा जो पहिला ऑप्शन दिसतोय तो पोर्ट्रेट, आणि आडवा असेल तर इथं लँडस्केप. बघा दिसतोय तुम्हाला छोटस पेजचा सिम्बॉल आहे तो हा उभं दिसतोय आणि हा काय होतोय आडवा दिसतोय. मला उभं हवं असेल तर आहे ठेवायचं, आडवं हवं असेल तर इथं सिलेक्ट करून घ्यायचं. मी आता बघा प्रिंट प्रिव्ह बघतो कसं झालं. बघा हे पेज मागाशी उभं होतं, आता आडवं झालं. आता मी पुन्हा उभं घेऊन बघतो. आता बघा पेज प्रिव्ह कसं दिसतोय, प्रिंट प्रिव्ह उभा पेज दिसतोय. इथून आपण ओरिएंटेशन बदलू शकतो. त्यानंतर तो साईज ऑप्शन, इथं प्रिंटरच्या पेपरच्या साईज प्रमाणे आपल्याला साईज घ्यायची असते. जे आपलं सगळ्यात जास्त रेग्युलर वापरतो ते असतं A4. त्यानंतर लीगल पेज आणि लेटर पेज सुद्धा बऱ्यापैकी यूज केला जातो. जे सगळ्यात मोठे प्रिंटर असतात, छोटे मोठ्या साईजच्या ज्या प्रिंटिंग असतात त्याला A3 मध्ये पण येतात. इथं बघा सगळे काय केले आहेत, जे स्टँडर्ड प्रिंट पेजेस साईज आहेत त्या इथं सगळ्या दिल्या आहेत. आपण नॉर्मली कोणते वापरतो A4, तर इथून A4 सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुम्हाला जी हवी तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर येतं प्रिंट एरिया. प्रिंट एरियामध्ये दोन ऑप्शन येतात, एक सेट प्रिंट एरिया आणि दुसरा येतो क्रिएट प्रिंट एरिया. बघा आता सेट प्रिंट एरियावर क्लिक केल्यानंतर काय येतं, आता काय करायला लागतं यासाठी, मला जो प्रिंट एरिया सेट करायचा आहे तो पहिल्यांदा सिलेक्ट करायचा. जसं की मी आता ही काय केली, संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट केली आणि त्यानंतर इथं आलो प्रिंट एरियामध्ये सेट प्रिंट एरिया. तर माझा काय झाला आहे, हा संपूर्ण जो डॉक्युमेंटचा एरिया आहे तो प्रिंटसाठी काय झाला, सिलेक्ट झाला आहे. जसं इथं प्रिंट पी बघितलं बघा संपूर्ण दिसतोय का. जर समजा मी काय केलं, पहिले 10 स्टॉक आयटम सिरियल नंबर पर्यंत सिलेक्ट केले आणि इथून सेट प्रिंट एरिया केलं. आता प्रिंट पी मध्ये बघा दिसतात का, पहिले 10 फक्त, बाकी सगळे दिसत नाहीयेत. आता हा जो सिलेक्ट केलेला प्रिंट एरिया आहे तो मला काढून टाकायचा असेल तर इथे यायचं क्लिअर प्रिंट एरिया. बघा आता 10 सिलेक्ट केला तो निघून गेला आणि सगळे स्टॉक आयटम जेवढे बसतील तेवढे दिसत आहेत. त्यानंतर येतो ब्रेक्स. ब्रेक्स मध्ये बघा याचा उपयोग करून काय होतो, आपण पेज मध्ये ब्रेक करू शकतो किंवा आधीपासून जे ब्रेक असतील ते काढू शकतो. इथे इन्सर्ट पेज ब्रेक करायचं असेल, आता माझं सिलेक्शन बघा इथं 10 नंबरच्या रोला आहे, क्लिक केलं इन्सर्ट पेज ब्रेक. प्रिंट प्रिव्ह बघितला, बघा झालं का ब्रेक. इथं पहिल्या प्रिंट मध्ये 9 दिसत आहेत आणि दुसऱ्यामध्ये पुढचे दिसत आहे स्टॉक आयटम. म्हणजे हा काय आलाय, पेजचा ब्रेक झालेला आहे. हा ब्रेक मला काढून टाकायचा असेल तिथं ब्रेक दिलाय तो सिलेक्ट करायचा, रिमूव्ह पेज ब्रेक. बघा इथून काय आलाय, ब्रेक निघून गेलेला आहे. अशा प्रकारे आपण इथून काय करतो, पेजला ब्रेक देऊ शकतो आणि ब्रेक काढून पण टाकू शकतो. त्यानंतर येतो बॅकग्राऊंड. आपल्याला समजा बॅकग्राऊंडला म्हणजे जे वॉटरमार्क असतो, जसं की आपण वर्ड मध्ये वॉटरमार्क बघतो, तसं बॅकग्राऊंडला आपल्याला एखादं इमेज द्यायची असेल तर आपण इथून काय करू शकतो, बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकतो. तुमचं जर नेट चालू असेल तर ऑनलाईन सुद्धा आपण एखादं पिक्चर डाऊनलोड करून घेऊ शकतो, नसेल तर वर्क ऑफलाईनवर क्लिक करायचं. जर सिम्पल पिक्चर मध्ये आपण कुठला आपला हवा तो आपण घेऊ शकतो. बघा इथं आलेलं आहे पेज, जसं हे पेज मी सिलेक्ट करणं काय आलं, इथं बॅकग्राऊंडला आलेलं आहे, तसं मी इथून घेऊ शकता. तुम्हाला जर घेतला बॅकग्राऊंड डिलीट करायचं असेल तर ज्यावेळेस आपण बॅकग्राऊंड घेतलेला असतो त्याची तो ऑप्शन दिसतो बघा डिलीट बॅकग्राऊंड, याच्यावर क्लिक करायचं. इथून हे काय होतं, घेतला बॅकग्राऊंड डिलीट होतो. त्यानंतर ऑप्शन येतो प्रिंट टायटल. आता आपण जे प्रिंट काढणार आहोत त्या जर टायटल द्यायचं असेल तर त्याला आपण काय करू शकतो, प्रिंट टायटलचा यूज करू शकतो. जसं समजा माझे काय करायचे आहेत, मी आता हे काय करतो, कॉपी पेस्ट करतो, मी तुमच्या लक्षात येईल तो कॉपी केलं, पुढं पेस्ट केलं, पुन्हा एकदा पेस्ट केलं, बरोबर. ही जी ब्लँक आहे ती काय केली मी, डिलीट केली. आता इथे ज्यावेळेस मी प्रिंट प्रिव्ह बघतोय तेच बघा, पहिलं पेज दुसरं पेज दोन पेजेस आहेत बरोबर. पण पहिल्या पेजला काय दाखवते, इथे हेडिंग दाखवते बघा, परचेस स्टॉक आयटम डिटेल्स सिरियल नंबर हे ते. पण दुसऱ्या पेजला आहे का टायटल, नाहीये. मग माझं सर्व जेवढ्या प्रिंटिंग काढणार आहे त्या सर्व पेजेसला जर बाय डिफॉल्ट टायटल ठेवायचं असेल तर आपण काय करू शकतो, प्रिंट टायटलचा यूज करू शकतो. जसं इथं क्लिक करायचं, इथं क्लिक केल्यानंतर बघा दोन ऑप्शन येत आहेत, इथं
आपण प्रिंट एरिया बघितलं जाईल. प्रिंट एरिया म्हणजे इथून जो सिलेक्ट केला होता तोच ऑप्शन इथून सिलेक्ट करू शकतो. आपल्याला आता काय बघायचंय, प्रिंट टायटल बघायचंय. तिथं बघा हा ऑप्शन दिलाय रो टू रिपीट ऍट टॉप. जर मला टॉपच्या रो रिपीट करायचे असतील, जसं इथं मी क्लिक केलं आणि मला या दोन रो काय पाहिजेत, प्रत्येक पेजला दिसले पाहिजे असं हवं असेल तर मी काय करणार, एंटर करणार, ओके करणार. आता मग प्रिव्ह्यू बघितला, इथं दिसते हेडिंग दिसते, दुसऱ्या पेजला पण आता काय दिसू लागलं, हेडिंग दिसू लागलं. जेवढी माझी प्रिंटिंग करायला पेज असतील 10, 20, 50, 100 तर सगळ्यांना काय होणार, हे हेडिंग जे आहे ते कॉमन दिसणार. त्यानंतर बघा इथं आपण उभं बघितलं, उभं पेज असेल तर टॉपचे ज्या रो आहेत ते आपण रिपीटला ठेवू शकतो. पण माझा डेटा आडवा असेल, म्हणजे जर मी इथून डेटा असा टाईप करत पुढे गेलो असेल इकडं, त्यावेळेस मी प्रिंट करताना काय करणार, तर इकडं पहिले जे कॉलम असतील ते कॉलम काय होणार, मला कॉमन ठेवायचे असतील. अशा वेळेस काय करायचं, आपल्याला हा जो दिसतोय हा दुसरा रिपीट कॉलमचा युज करायचा ऑप्शन. इथं लक्ष ठेवा, जर याच्यामध्ये जो कॉलम आपण ठेवणार आहे त्यातला कोणता कॉलम मर्ज केला असेल, तर आपल्याला तो जो कॉलम मर्ज केला जिथपर्यंत आहे, म्हणजे जी पर्यंत आता मर्ज केला आहे ना, तर हे सगळं काय होणार, बाय डिफॉल्ट दाखवणार. जसं की बघा इथं प्रिंट एरियामध्ये आलो, इथं बघा कॉलम रिपीटचा पुढे क्लिक केलं आणि इथं सिलेक्ट केला, येते का बघ सगळं बाय डिफॉल्ट का, तर हे काय केलेलं आहे मी मर्ज केलं आहे. अशा वेळेस काय करायचं, मर्ज केलं काढून टाकायचं, होम मध्ये आलो, इथून मर्ज सेंटर क्लिक केलं आणि हेडिंग मी काय घेतलं, इथं पुढे थोडंसं घेतलं का, तर मला हे हेडिंग नको, फक्त सिरियल नंबरचा कॉलम काय पाहिजे, रिपीट पाहिजे. आता मी पुन्हा येणार पेज लेआउट, प्रिंट टायटल, इथं बघा सिलेक्ट करायचं कॉलम टू रिपीट, सिलेक्ट केला पहिला कॉलम मी सिलेक्ट केला, एंटर केलं किंवा तर क्लिक करायचं समोर, ओके करायचं. आता प्रिव्ह्यू बघितला तर काय दिसतो का, हा कॉलम जो दिसतोय तो काय होतोय बघा, रिपीट होतोय. ज्यावेळेस माझं पेज आडवा असेल त्यावेळेस तो काय होणार, सगळ्या प्रिंटला हा रिपीट होणार. आता माझं पेज उभं आहे त्यामुळे काय होतंय, तुम्हाला दिसत नाही, म्हणजे लक्षात येत नाही. जर माझी प्रिंट अशी पुढे असते समजा, जसं मी तुम्हाला दाखवत होता घेऊन, तुम्ही काय करतो डेटा एक्स्ट्रा घेतला जरा. आता बघा मी पेज चेक करतो, बघा इथे सिरियल नंबर दिसतोय तुम्हाला 1, 2, 3 कॉलम. पुन्हा बघा हे 3 नंबरचं नवीन पेज आलं, पुढचा डेटा आला का पुन्हा सिरियल नंबर तोच, त्याच्या खालचा आहे हे पुन्हा आला का बघा सिरियल नंबर तोच, म्हणजे काय होतोय तो सिरियल नंबर रिपीट होतोय. मी तर कंट्रोल झेड करतो. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, इथून प्रिंट टायटल आपल्याला हवं ते घेऊ शकतो. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा मेनू जो आहे, ग्रुप आहे तो स्केल टू फिट. याचा उपयोग काय होतो, मी जी प्रिंट काढणार आहे त्याची जी किती पेजवर प्रिंट निघाली पाहिजे हे आपण इथून काय करू शकतो, त्याला आपण सेटिंग करू शकतो. जसं की माझी जी विड्थ आहे ती एका पेजवर बसली पाहिजे, 2 पेजवर बसली पाहिजे, 3 पेजवर बसली पाहिजे, ती इथून आपण घेऊ शकतो. त्याची हाईट पण सेम आपण किती पेज मध्ये हवी ती घेऊ शकतो. त्यानंतर स्केल, आपल्या जे त्या पेजचं स्केल आहे ती 30% दिसलं पाहिजे हे आपण इथून चेंज करू शकतो. बाय डिफॉल्ट किती असतं ते 100 असतं आणि विड्थ आणि हाईट ऍटोमॅटिक असते, ते आपण इथून चेंज करून घेऊ शकतो. त्यानंतर येतो सीट ऑप्शन. इथं बघा हे जे 4 ऑप्शन दिले आहेत, सीट ऑप्शन मध्येच काय येतात की तुम्हाला हे जे ऑप्शन हवे असतील तर या चौकात काय करायची, टिकमार्क करायची, नको असतील तर काय करायचं, टिकमार्क काढून टाकायची. यामध्ये एक पहिला येतो ग्रिड लाईन्स. जर आपण याचा उपयोग करून काय करू शकतो, एक्सेल शीटमध्ये ग्रिड लाईन दिसतात, आता ह्या ज्या चौकोन आहेत बघा, हे चौकोन जे दिसत आहेत हे प्रिंटिंग मध्ये दिसतात का, नाही दिसत. जर मी असे बॉर्डर दिले असेल तरच काय होतात, ते प्रिंटिंग मध्ये दिसतात. पण माझं ग्रिड लाईन हवे असतील कुठं प्रिंटमध्ये, तर मला काय करायला लागणार, इथं प्रिंटच्या पुढे क्लिक करायचं आणि जर इथं एक्सेल शीटमध्ये हवे असतील किंवा काढून टाकायचे असेल तर व्ह्यूच्या पुढे क्लिक करायचं. व्ह्यूचा अर्थ काय होतो, तर व्ह्यू मध्ये जर टिकमार्क असेल तर एक्सेल शीटमध्ये मला ग्रिड लाईन दिसणार आणि प्रिंटच्या पुढे जर टिकमार्क असेल तर इथं मी प्रिंट व्ह्यू बघते बघा, याच्यामध्ये काय होणार, त्या ग्रिड लाईन सगळ्या मला दिसणार. इथं बघा दिसतात वरच्या साईडला लक्षात, त्या सेम हेडिंग, जर मला हेडिंग एक्सेल शीट मध्ये हवं असेल, हेडिंग म्हणजे हे दिसत आहे ते एबीसीडी जे कॉलमचे नाव असेल किंवा इकडं रोचे सिक्वेन्स नंबर असेल 1, 2, 3, 4 हे सगळं मला नको असेल तर इथं क्लिक करायचं. बघा हेडिंग गेलं, हवं असेल तर व्ह्यू वर क्लिक करायचं. प्रिंटिंग मध्ये पण मला हवं असेल तर इथं क्लिक करायचं. बघा आता दिसतंय प्रिंट मध्ये दिसतंय का एबीसीडी किंवा 1, 2, 3, 4 हे तुम्हाला दिसून येतं. याचा उपयोग काय होतो, ग्रेड लाईन आणि हेडिंग जी आहे ती प्रिंट मध्ये हवं असेल किंवा नको असेल तर त्यासाठी आपण याचा उपयोग करतो. त्यानंतर येतं अरेंज ग्रुप. हा जो अरेंज ग्रुप दिसतोय हा येतो. अरेंज ग्रुपचा उपयोग काय होतो, तर आपण एक्सेल शीटमध्ये एखादं ऑब्जेक्ट ऍड केलं असेल तर त्याचं अरेंज करायसाठी होतो. आता इथं मी एखादं ऑब्जेक्ट ऍड केलं, ऑब्जेक्ट म्हणजे काय,
समजा मी एखादा काय केला इन्सर्ट मधून सेव इन्सर्ट करून घेतला असेल इथं असे मी दोन शेप्स काय केले इन्सर्ट करून घेतले. अशा वेळेस काय करतो यांची जी अरेंजमेंट आहे ती करण्यासाठी आपण काय करतो अरेंज मेनूचा उपयोग करतो. पहिला आहे ब्रिंग फॉरवर्ड. एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट एक्सेल शीट मध्ये ऍड असतात त्यावेळेस कुठलं समोर आलं पाहिजे सगळ्यात समोर. ब्रिंग फॉरवर्ड म्हणजे काय आता समजा हे मग दिसतंय मला पुढे हवं असेल तर ब्रिंग फॉरवर्ड क्लिक करायचं. ब्रिंग टू फ्रंट आलं का वर साईडला. सेम मला पाठीमाग पाहिजे असेल तर इथं सेंड बॅकवर्ड मध्ये यायचं सेंड टू बॅक. अशा प्रकारे आपण काय करू शकतो हे युज करू शकतो. त्यानंतर येतो सिलेक्शन पॅनल. याचा उपयोग काय होतो जर आपण जे ऍड केलेले ऑब्जेक्ट आहेत त्या ऑब्जेक्टची डिस्प्ले ऑर्डर तयार करायची असेल आपल्याला किंवा कुठले ऑब्जेक्ट दिसले पाहिजेत कुठले ऑब्जेक्ट हाईड झाले पाहिजे याची सेटिंग हवी असेल तर आपण सिलेक्शन पॅनल क्लिक करायचं. बघा दिसत आहे दोन्ही पण आहे का. इथं मी क्लिक केलं की ना तो दिसायचा हाईड होणार. इथून हाईड अनहाईड करता येतात. शो ऑल हाईड ऑल सुद्धा इथं ऑप्शन दिसतो. इथून आपण त्याची ऑर्डर सुद्धा खालीवर दिसते बघायला लावलेली आपल्याला ते आपण इथून चेंज करू शकतो. बघा ऑर्डर होते का चेंज होते. अशा प्रकारे आपण सिलेक्शन पॅनलचा यूज करू शकतो. त्यानंतर ऑप्शन येतो अलाइन. अलाइन म्हणजेच काय जेव्हा जे ऑब्जेक्ट ऍड केले असतील एकापेक्षा जास्त त्यावेळेस त्यांना अलाइन करण्यासाठी याचा उपयोग होतो. जसं इथं क्लिक केलं तर अलाइन मध्ये बघा दोन्ही सिलेक्ट केले अलाइनमध्ये ऑप्शन दाखवत बघा लेफ्ट राईट सेंटर. मी सेंटर क्लिक केला सेंटर आले का आला. अशा प्रकारे आपण काय करू शकतो त्याची अलाइनमेंट चेंज करू शकतो. सेम ज्यावेळेस मी एकापेक्षा जास्त सिलेक्ट करतो कसे सिलेक्ट करायचे एकापेक्षा जास्त पहिला सिलेक्ट करायचा कीबोर्डचं कंट्रोल बटन प्रेस करायचं आणि दुसरा लेफ्ट माऊसच्या लेफ्ट बटनानं सिलेक्ट करायचा. आता बघा इथं ग्रुप पण काय आला ऑप्शन दिसू लागला. जर मला काय करायचं ग्रुप करायचं असेल ग्रुप म्हणजेच काय असतं जे दोन्ही किंवा एकापेक्षा जास्त सेप ऍड केले असतील ते एकत्र करायचे असतील त्याचा ग्रुप काय असतं तर ग्रुपवर क्लिक करायचं म्हणजे हा काय होतो एक सेप मध्ये कन्वर्ट होतो. बघा आता एक सेप मध्ये कन्वर्ट झाला. पुन्हा याचं विभाजन करायचं वेगवेगळं करायचं असेल तर काय करायचं पुन्हा ग्रुपमध्ये यायचं इथं अनग्रुप करायचं पुन्हा हे वेगवेगळे होतात. झाले का वेगवेगळे बघा इथं झाले. त्यानंतर तो रोटेट. याचा उपयोग करून आपण काय करू शकतो जे सिलेक्ट केलेले ऑब्जेक्ट आहेत ते इथून रोटेट करू शकतो. बघा रोटेटचे ते ऑप्शन आहेत 90 अंश सेल्सिअसनं जर रोटेट करायचं असेल राईटला लेफ्टला करायचं असेल तर इथून घ्यायचं. फ्लिप व्हर्टिकल हवं असेल तर इथून घ्यायचं. हॉरिझॉन्टल हवं असेल तर इथून घेऊ शकतो. किंवा अजून ऑप्शन पाहिजे असेल तर इथं मोर मध्ये यायचं तो ऑप्शन सुद्धा अजून अवेलेबल असतात. आता मी हे ऑब्जेक्ट डिलीट करतो. बघा आता यामध्ये सर्वात महत्वाचं एक इम्पॉर्टंट नोट आहे सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची ही नोट जी आहे ती डिलीट करून टाकतो म्हणजे दिसायच नाही. प्रिंट काढण्यासाठी आपण जे हे सगळे ऑप्शन पाहिले हे ऑप्शन जे आहेत पेज लेआउट मेनू मध्ये येणारे हे सगळे ऑप्शन आहेत ना हे तर जे छोटे बाण दिसतोय कुठला पेज सेटअप याच्यावर क्लिक केलं की नाही इथं सुद्धा सगळे ऑप्शन येतात. जसं की बघा इथं पेज तुम्हाला कुठलं पाहिजे उभं पाहिजे आडवं पाहिजे पेज किती पेजवर बसलं पाहिजे स्केल इथं जो स्केल दिसतोय हा फिट टू स्केल हे फिट किती पेजवर बसलं पाहिजे ती साईज पेजची साईज दिसते बघा ती पेजची साईज. त्यानंतर मार्जिन मध्ये कुठलं इथं बघा मार्जिन ऑप्शन दिसतोय हा तो इथं ऑप्शन दिसतोय. त्यानंतर हिडर फुटर पाहिजे असतील ते इथं दिसत आहेत. सीट मध्ये बघा आपण प्रिंट टायटल बघितलं होतं त्यानंतर ग्रेड लाईन दिसलं पाहिजे नाही दिसलं पाहिजे हे बघितलं ते ऑप्शन ते सगळे ऑप्शन काय होतात इथं सुद्धा दिसतात. तुम्ही पेज सेटअप या छोट्या बाणावर क्लिक करून सुद्धा सगळे एका वेळेस इथून सेटिंग करू शकता. तसेच इथं फाईल मेनू क्लिक केलं की नाही इथं प्रिंट ऑप्शन दिसतोय बघा इथं प्रिंट ऑप्शन मध्ये बघा इथं खाली सगळे ऑप्शन दिसत आहेत. इथं खाली पेज सेटअपचा एक ऑप्शन दिसतोय इथं पण पुन्हा तेच काय आले विंडो आले इथून सुद्धा आपण काय करू शकतो ते सगळे ऑप्शन यूज करू शकतो. अशा प्रकारे इथं हा एक महत्वाचा ऑप्शन आहे प्रिंट व्ह्यू. आपण कोणताही एखादा बदल केला किंवा आपली पेज प्रिंट कशी दिसणार आहे इथून आपण प्रिंट व्ह्यूचा हा शॉर्टकट आहे. इथं फाईलवर क्लिक केल्यानंतर इथं बघा प्रिंट इथं प्रिंटमध्ये हा जो दिसतोय तो हा प्रिंट व्ह्यू ऑप्शन आहे तोच ऑप्शन काय होतो इथं क्लिक केल्यानंतर सुद्धा दिसतो बघा सेम येतोय. इथं मला जर शॉर्टकट मध्ये ऑप्शन एनेबल करायचं असतं म्हणजे ऍड करायचं असतील किंवा काढून टाकायचं असतील इथं क्लिक करायचं बघा इथं ऑप्शन जे दिसत आहेत या ऑप्शनच्या पुढे जर मी टिक मार्क केलेली असेल ती ऑप्शन इथं मला दिसणार या बारमध्ये आणि ज्याच्या पुढे टिक मार्क काढून टाकू ते इथून निघू जाणार. ऍड करायचं असेल तर टिक मार्क पुढे क्लिक करायचं
आणि काढून टाकायचं असेल तर जर टिक मार्क असेल तर क्लिक करायचं. याला काय म्हणतो आपण, कस्टमाइज क्यूक ऍक्सेस टूलबार. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेज लेआउटचा संपूर्ण मेनू पाहिलेला आहे. तसेच प्रिंट काढताना कोणकोणती सेटिंग असते, त्याचे उपयोग काय आहेत, ती कशी करायची आहे, हे सर्व आपण यामध्ये पाहिलेलं आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा ऍडव्हान्स एक्सेल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.